2024ची निवडणूक ही निर्णायक आहे. मग लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील, आणि मी वारंवार सांगतो, तुम्ही आमचे कितीही नेते फोडा, महाराष्ट्रामध्ये आमचं किमान 30 बहुमत असेल विधानसभेत आणि लोकसभेत. लोकसभेत या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या फोडाफोडीतल्या लोकांपेक्षा आमच्या 10 जागा जास्त असतील. तुम्ही आमचे किती नेते फोडा, हा आकडा आमचा कायम राहील, लक्षात घ्या. शिर्डी लोकसभेमध्ये तुमचा दौरा सुरू आहे, हा लोकसभेची तयारी आहे का? आणि दुसरीकडे काँग्रेसने देखील जागेवर दावा, मला असं वाटत नाही काँग्रेसने दावा सांगितला. ठीक आहे, चर्चेमध्ये महाविकास आघाडीच्या, बघ, ज्यांनी दावा सांगितला ते अशोकराव चव्हाणच भाजपात गेले. बाळासाहेब थोरात यांनी दावा केला, अशोक चव्हाण त्याच्यामध्ये होते ना. बाळासाहेब थोरात यांच्या भूमिका आहेत, ते या पक्ष भागातले, या राज्यातले काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यांच्या भागातली जागा आहे, ते दावा सांगणारच. पण शेवटी आम्ही चर्चा करतो, एकत्र काम करतो, आणि बाळासाहेब थोरात हे अत्यंत समंजस आणि संयमी नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे जुने नेते आहेत. तुमचा दौरा सुरू असताना बबनराव घोलप कुठेतरी शिंदेच्या भेटीला गेले, ते नाराज असल्याचे जाऊ द्या. आता नाराज, आता कोण नाराज आहे आणि कोण खुश आहे, आता याच्यासाठी का कुठली मशीन आलेली नाही ना, काखेत लावलं आणि सगळं बघितलं नाराज आहे. अशोक चव्हाण नाराज होते का? कालपर्यंत आमच्याबरोबर होते ना. अशोक चव्हाण हे 24 तास आधी आमच्यावर बसले होते, जागा वाटपांसंदर्भात आमच्याशी बोलत होते. आता त्यांच्या मनात काय खळबळ आहे, हां, हे काय त्याची अजून एक मशीन प्रसिद्ध यायची आहे, म्हणजे काढायला पाहिजे. मोदीला आपण सांगू, वॉशिंग मशीन सर, हां, काढू. मोदी काय शोध लावतात रिटायरमेंट नंतर, बसतील पुढे हे असे शोध लावत. दिल्लीमध्ये तणाव वाढतोय, आणि त्या तणावापासून पळ काढण्यासाठी बळपुट सरकार, मला तर वाटतंय की बहुतेक दिल्लीमध्ये खंदक खणून मोदी शाह आणि त्यांचं सरकार लपून बसेल. इतके शेतकरी खवळले आहेत, ते सीमेवरती पोचलेले आहेत. आणि आता मोदी काय माशा वेळेला परदेशातच असतात, विरोधक याला चिथावणी देत आहेत असा आरोप होतो. चिथावणी देतात म्हणजे काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते आवाज उठवणं ही चिथावणी असेल. मग आतापर्यंत 2014 आधी तुम्ही काय करत होता? याच प्रश्नावर तुम्ही सत्ता मिळवलीत ना. शेतकरी पंजाबचा असेल, हरियाणाचा असेल, उत्तर प्रदेशचा असेल, महाराष्ट्राचा असेल, शेतकरी हा एकच आहे. त्याचा मिनिमम सपोर्ट प्राईज काय, बरोबर ना, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देताय, पण त्यांच्या शिफारसी स्वीकारत नाही मिनिमम सपोर्ट प्राईजच्या. शेतकरी जर देशभरातला या संदर्भात उभा ठाकला असेल आणि दिल्लीच्या दिशेने निघाला असेल, तर मी तुम्हाला सांगतो, माननीय उद्धव ठाकरे या संपूर्ण शेतकऱ्यांच्या लढ्याचा गांभीर्याने विचार करतायत, आणि महाराष्ट्रातला शेतकरी या संदर्भात कोणती भूमिका घेऊ शकतो याबाबत त्यांचा विचार सुरू आहे. लवकरच ते आपली भूमिका जाहीर करतील. आजच्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे, भ्रष्टाचारांचा एकच नारा, भाजपापेक्षा तृणमूलपेक्षा भाजपवर करायचे. राज तिलक की करो तयारी, आ रहे है भ्रष्टाचारी, असा दुसरा नारा आहे. हा, भाजपचे नारे होते ना, राज तिलक की करो तयारी, हा, आ रहे है अटल बिहारी. आता राज तिलक की करो तयारी, आ रहे है हमारे भ्रष्टाचारी. पण हा राज तिलक काय तुम्हाला लागणार नाही. हा भ्रष्टाचाराने घेऊन तुम्ही 400 पार करण्याचं जर स्वप्न पाहत असाल ना, हा तुमचा स्वप्नभंग होईल. याचा अर्थ असा आहे, तुम्ही घाबरलेला, तुम्ही लटपटताय. तुम्हाला 400 काय 200 पार करता येत नाही, म्हणून हे सगळे एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणला घ्यावं लागतं. आमच्या मोदींचा चेहरा एवढा तेजस्वी प्रखर आहे ना, विष्णूचे अवतार आहेत ना, नरेंद्र मोदी हे विष्णूचे 13वे अवतार आहेत ना, प्रभू श्रीराम आहेत ना, रामाचं बोट धरून जात आहेत ना अयोध्येमध्ये. पण शेवटी त्यांना अनेक असे छोटे मोठे रावण घेऊन 2024च्या निवडणुका जिंकण्याची वेळ आली, हा त्यांच्यावर काळानं घेतलेला सूड आहे. अडीच वर्षापासून अशोक चव्हाणांच्या सोबतीला तुम्ही मीटिंग घेत होते, बैठका घेत होते, काल ते भाजपमध्ये गेले, लगेच तुम्ही त्यांना भ्रष्टाचारी म्हणतात, रावण म्हणतात, असं का? मी नाही म्हणत भ्रष्टाचारी, भाजप म्हणत आहे. काल तुमचे त्या आशिषला ते पळून गेले प्रश्न विचारल्यावर, काय बरोबर ना. मी कुठे म्हणतोय, मोदी म्हणाले आहेत.
मोदी म्हणतात त्यांना भ्रष्टाचार, आम्ही कुठे म्हणतो? आम्ही त्यांचं उलट त्यांना आम्ही प्रोटेक्शन देत होतो की नाही त्यांच्यावर अन्याय होतो काहीतरी नीट समजून घ्या. देवेंद्र फडणवीस त्यांना डीलर म्हणालेले आहेत, हे लीडर नसून डीलर आहेत, हे भ्रष्टाचार आहेत. श्वेतपत्रिकेमध्ये कालच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख मोदींनी केला आहे, अमित शहाने केला संसदेमध्ये, आम्ही नाही केला आहे, समजून घ्या तुम्ही. त्याच्यामुळे याच्यावरती उत्तर त्यांनी द्यायचं आहे. ते त्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते ना, आता ते म्हणत होते, मग आम्ही त्यांना विचारतो अरे ते भ्रष्टाचारी होते, मग आता तुम्ही एवढं त्यांच्याशी लव्ह मॅरेज अफेअर कसं काय करताय, असं काय आहे तुमच्यामध्ये? चला आमदारांची परेड करण्याची वेळ आज पुढे, काँग्रेस आमदारांची आज मुंबईत परेड होती, होऊ द्या. काँग्रेसवर या देशाच्या लोकशाहीची हत्या भारतीय जनता पक्षानं केली, वारंवार केली, याची इतिहासात नोंद राहील. निवडून आलेल्या आमदारांना खासदारांना अशा प्रकारे पळवून नेणं बघा, रावणानं सीता पळवून नेली, त्या रावणाच्या भूमिकेमध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे. त्यांनी रामाच्या त्यांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे राज्यसभेचं गणित काहीतरी बदलेल बघा, वेळ आहे अजून. भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की ते देशाच्या चरित्रात बदलू शकतात, तसं नाही आहे. 140 कोटीचा देश फार मोठा आणि महान आहे. या देशामध्ये असे भाजपवाले किती आले आणि गेले, उद्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या लोकांचं राजकारणामध्ये अस्तित्वही राहणार नाही. अशोक चव्हाण आणि त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे. तो फार सरळ सज्जन माणूस होता, पण एका भीतीपोटी ते गेलेले आहेत. आमचेसुद्धा 40 लोक त्याच भीतीपोटी गेलेले आहेत. आमच्या काही लोकांवर अजूनही दबाव आहे, तुरुंगात जात आहे की भाजपमध्ये येत आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात गेले, भाजपमध्ये नाही गेले, असे अनेक लोक आहेत माझ्यासारखे ना. पण काही लोक डरपोक पळपुटे असतात, त्यांच्याविषयी आम्ही काय बोलणार. उपमुख्यमंत्र्यांचं बनावट लेटर हेड आणि ईमेल बनवून 6 विद्युतच्या अधिकाऱ्यांचं बनावट बदलीचे आदेश. आपल्या महाराष्ट्रात बरेच उपमुख्यमंत्री आहेत ना, एक आहेत का? कोणते उपमुख्यमंत्री? विद्युत विभागाचे नाही, पण उपमुख्यमंत्र्यांचं नाव सांगा ना. अजितदादा असतील. मग अजितदादांचे आता काय आता सांगणार मी, सगळंच बनावट कार्यक्रम आहे तो. मला माहिती काही शुभेच्छा देणार नाही, नाही प्रेमाच्या शुभेच्छा वगैरे काय नाही. महाराष्ट्राची जनता आणि शिवसेना ह्यांच्यामध्ये एक व्हॅलेंटाईन असं नातं आहे, ते तसंच कायम राहू द्या. खासदार संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते. भ्रष्टाचारांना सोबत घेऊन भाजप 400 पार करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर नांदेडची जागा जिंकण्यासाठी चव्हाणांना सोबत घेतलंय असं सुद्धा